जिज्ञासा जिज्ञासा म्हणजे काय आणि जिज्ञासा ही कोणामध्ये असते, कशी असते, तिचा उपयोग काय होतो या गोष्टी जर व्यवस्थित समजून घेतल्या आणि प्रत्येकाने जिज्ञासा वृत्ती जर बाळगली तर नक्कीच त्याचा फायदा प्रत्येक व्यक्तीला होतो. काही लोकांमध्ये अतिशय जिज्ञासा वृत्ती असते. जिज्ञासा वृत्ती म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना, त्यामागची कारण जाणून घेण्याची प्रवृत्ती, याला आपण जिज्ञासा वृत्ती असं म्हणू शकतो. ज्या माणसामध्ये जिज्ञासा असते त्याची बुद्धी तीव्र असते. जिज्ञासा असलेल्या व्यक्तीमध्ये बुद्धीचा विकास हा खूप झपाट्याने आणि खूप लवकर होतो. जिज्ञासा नसलेला मनुष्य हा आळशी आणि कामचुकार असतो, तसा तो बनत जातो. त्याची विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा कमी असते. जिज्ञासा वृत्तीचा ज्यांच्यामध्ये अभाव असतो अशी लोक अनेकदा चुकीचे निर्णय घेतात किंवा निर्णयच घेत नाहीत. आणि जिज्ञासा असलेला मनुष्य हा कार्यतत्पर असतो, झटपट निर्णय घेणारा असतो. जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा आपल्यामध्ये असणे. आपण प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट जाणून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. कोणतीही क्रिया, कोणतीही कृती, कोणतीही घटना ती जाणून घेणे किंवा एखादी घटना चुकीची घडली किंवा कशी घडली तर त्यामागची कारणं जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे. आणि ते जर जाणून घेतलं तर त्याचा फायदा होतो. आपण कसे वागतो, इतर लोक कसे वागतात, या वागण्यामागं नेमकं काय असतं, निसर्ग असेल, सृष्टी असेल, माणसं असतील, त्यांचे स्वभाव किंवा अन्य कोणत्याही घटना या संबंधी जाणणं हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडत असतं. धर्म असेल, विज्ञान असेल, रोजच्या जीवनातील काही घटना असतील, घडामोडी असतील, हे सगळं जो जाणून घेतो तो मनुष्य जिज्ञासू असतो. आपण बघतो की कुठल्याही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये एका वर्गात 40-50 मुलं असतात. या मुलांना शिकवणारा शिक्षक हा एकच असतो. त्यांना जी पाठ्यपुस्तकं असतात ती पुस्तकं सुद्धा सारखी असतात. एकाच शहरामध्ये राहणारी मुलं असतात. त्यांना जे शिकवलं जातं याच्यातून प्रत्येक जणांच्या शिकण्यामध्ये, त्याच्या निकालामध्ये जो फरक पडतो त्याच्या मागे सुद्धा कारण हेच असतं, जिज्ञासा वृत्ती असणं किंवा कमी असणं किंवा नसणं. सगळं समान असतानाही काही मुलं पुढे जातात, काही मुलं मागे पडतात, काही मुलं उच्च पदावर जातात आणि काही मुलं अतिशय अयशस्वी होतात शाळेमध्ये सुद्धा आणि आयुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा, जीवनाच्या परीक्षेमध्ये सुद्धा. तर जी मुलं शाळेत असताना जिज्ञासू असतात, आपल्याला आलेल्या आडी अडचणी शिक्षणासंबंधी त्याचा, जी मुलं अतिशय अभ्यासपूर्वक या गोष्टी करत असतात, अभ्यास करत असतात, समजून घेतात, जिज्ञासूपणाने ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या गोष्टींबद्दल शिक्षकांना किंवा सहकाऱ्यांना विचारणे, या गोष्टी जी मुलं करतात, जी सतत ऍक्टिव्ह असतात. जिज्ञासा वृत्ती असली की त्या माणसाचा मेंदू सुद्धा तल्लक असतो. त्यामुळे जी मुलं वर्गामधली अशा पद्धतीने बिहेवियर त्यांचं असतं, अभ्यासा वृत्ती असते, जिज्ञासा वृत्ती असते, ती मुलं पुढे जातात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या क्षेत्रातील, ज्याच्या त्याच्या क्षेत्रातील चांगली माहिती असते आणि अशा क्षेत्रामध्ये या व्यक्ती यशस्वी सुद्धा झालेले आपल्याला दिसते. पण तरी सुद्धा कधी जीवनात एखादा महत्वाचा प्रसंग आला, महत्वाची घटना किंवा अडचण आली, संकट आलं, तर अशी अनेक माणसं कितीही ज्ञानी असली, किती हुशार असली तरी ती गडबडून जातात. अनेकांना संकट समयी अशा महत्वाच्या वेळी काही सुचत नाही. याच्या मागे सुद्धा हेच कारण असतं, जिज्ञासा वृत्तीचा अभाव. ज्या माणसामध्ये हा गुण असतो, जिज्ञासा वृत्ती असते, तो माणूस अतिशय लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा मोठमोठी रहस्य शोधत असतो.
प्रत्येक घटना ही माणसं बारकाईने बघत असतात. ज्या लोकांमध्ये या गुणांचा अभाव असतो ते लोक अनेक महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि अनेक अनुभवांना जीवनामध्ये ही लोक मुकत असतात. जगामध्ये आजपर्यंत जेवढे मोठमोठे आणि महत्वाचे शोध लागलेले आहेत हे सगळे शोध जिज्ञासू वृत्तीमुळेच लागलेले आपल्याला दिसतील. कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान शास्त्र या सगळ्यांचा जो विकास झालेला आहे आतापर्यंत हा सगळा जिज्ञासूपणामुळे झालेला आहे, जिज्ञासू वृत्तीमुळे झालेला आहे. यासंबंधी एक गोष्ट, एक मोठा व्यापारी असतो, त्या व्यापाऱ्याचा व्यापारही मोठा असतो आणि त्याच्याकडे एक मॅनेजर असतो आणि हाताखाली कर्मचारी असतो. त्या कर्मचाऱ्याचा पगार असतो 2000 रुपये आणि त्या मॅनेजरचा पगार असतो 5000 रुपये. एक दिवशी तो कर्मचारी त्या शेठला म्हणतो, मी इतकं काम करतो दुकानामध्ये, सगळं झाडून साफसफाई करून घेतो, सगळी कामं करतो, तरी मला 2000 पगार. आणि हा मॅनेजर, हा व्यवस्थापक दिवसातून 2 तास येतो, लवकर जातो, काही काम करत नाही, त्याला तरी सुद्धा त्याला तुम्ही एवढा पगार देता. त्यावेळेला शेठजी म्हणतो का, हा बुद्धिमत्तला बुद्धिमत्तेमधला फरक आहे, त्याची बुद्धिमत्ता चांगली आहे म्हणून त्याला आपण जास्त पगार देतो. त्या कामगाराला ते पटत नाही. मग शेठजी त्याला म्हणतात की तू एकदा मार्केटला जाऊन ये आणि काय काय आलं बघून ये. तो कामगार मार्केटला जातो आणि परत येतो. तो म्हणतो, शेठजी आपल्याकडच्या मालाची एक ट्रक आलेली. शेठजी विचारतात त्याच्यामध्ये काय काय माल आलाय बघितलं का. तो म्हणतो, नाही पाहून येतो. तो परत जातो, एक यादी घेऊन येतो, एवढा एवढा माल आपला आलेला आहे, मसाल्याचे पदार्थ आलेले. तो म्हणतो, तुला ही माहिती कुणी सांगितली. तो म्हणतो, एका माणसाने सांगितली. तो म्हणतो, तो माणूस कोण होता, व्यापारी होता की तिथला, कोणी सांगता येणार नाही. तो म्हणे, मग या मालाचे भाव काय काय आहेत सध्या बाजारामध्ये, ते बघितले का. तो म्हणतो, नाही. तो म्हणतो, पाहून ये. तो पुन्हा मार्केटला जातो आणि त्या मसाल्याच्या पदार्थांच्या आलेल्या भाव बघून येतो आणि शेठजींना सांगतो, असे असे भाव आहेत. शेठजी म्हणतात, असं जर केलं तर माझा महिना जाईल, तू मॅनेजरचं बघ. तो त्या मॅनेजरला बोलवतो आणि मॅनेजरला म्हणतो, मार्केटमध्ये जाऊन एक चक्कर मारून ये. तो मॅनेजर 1-2 तासांनी येतो. तो शेठजीला विचारतो, आपल्या मालाचा एक ट्रक आलेला आहे, त्याच्यामध्ये असे असे मसाल्याचे पदार्थ आलेले आहेत. बाकीच्या लोकांची जे मसाल्याचे पदार्थ येणार आहेत त्याला 3-4 दिवस लागतील. सध्या बाजारामध्ये या मसाल्याच्या पदार्थांची आपल्याकडे जो माल आलाय त्याची टंचाई आहे. आणि ज्या वेळेला इतर व्यापाऱ्यांचा माल बाजार येतील, त्यांचे ट्रक्स येतील, त्यावेळेला बाजारामध्ये भाव अतिशय कमी होतील. त्यामुळे आज भाव चांगले होते म्हणून मी हा सगळा आपला माल आजच्या आज विकून टाकला. कारण बाकीजणांचा माल आला असतं तर भाव कमी झाले असते आणि आपल्याला 3-4 लाखाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे मी आजच्या आज हा सगळा माल विकून टाकला. त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 2.5 लाख रुपये नफा झाला आणि तो त्या शेठच्या हातामध्ये संपूर्ण रकमेचा चेक देतो. त्यावेळेला तो शेठजी त्या कामगाराला म्हणतो, हा फरक असतो, मी त्याला 5000 जरी पगार दिला तरी तो कमीच आहे आणि तुला 2000 जरी दिला तरी तो जास्तच दिलेला आहे. तुला जर हे काम सांगितलं असतं तर तू 2 महिने लावले असते आणि माझं 3-4 लाखाचं नुकसानही झालं असतं. तेव्हा जिज्ञासू, आपण कुठेही गेलो तर सगळी चौकशी करणे, जिज्ञासू वृत्ती ठेवणे, या गोष्टीचा जीवनामध्ये खूप फायदा होतो. जो मनुष्य जेवढा जास्त जिज्ञासू असेल तेवढा तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी बनतो. आणि अशी जिज्ञासू वृत्ती नसेल तर प्रत्येक क्षेत्रात अशी माणसं मागं पडत असतात. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपण सगळ्यांनी जिज्ञासू वृत्ती डेव्हलप केली पाहिजे, तिचा विकास केला पाहिजे, या प्रवृत्तीचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येकाने आपापली जिज्ञासू वृत्ती जर व्यवस्थित विकसित केली, डेव्हलप केली, तिचा फायदा आपल्याला आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये होऊ शकतो. त्यामुळं अशी वृत्ती प्रत्येकानं आपापली विकसित करावं, जगाकडे बघण्याची आपली नजर बदलली पाहिजे आणि
अतिशय सतर्कतेनं सावध राहून अशी जी वृत्ती असते क्युरिओसिटी ज्याला आपण म्हणतो अशी क्युरिओसिटी प्रत्येकाने डेव्हलप केली पाहिजे आणि आपापला विकास आपण सगळ्यांनी करून घेण्याचा या जिज्ञास वृत्तीच्या माध्यमातून प्रयत्न करावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा. मित्रांनो आपण हा व्हिडिओ जर युट्यूबवर पाहत असाल तर व्हिडिओ लाईक करा, आवडला नाही तर अनलाईक करा. व्हिडिओ चांगला वाटला तर आपले मित्रमंडळी नातेवाईकांसाठी व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा, हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला जर अशा विषयांवर आणखी काही व्हिडिओ बनवावे असं जर वाटत असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर दिलेले आहेत त्या फोन नंबर्सवर आपण अवश्य संपर्क करावा एवढी सर्वांना विनंती आहे. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.